तीनच महिन्यात चिखलवाड ग्रामपंचायत अध्यक्षांचा भाजपला रामराम, काँग्रेसमध्ये प्रवेश, ग्रामपंचायत काँग्रेसच्या हातात, कार्यकर्त्यांच्यातून जल्लोष। ग्रामपंचायतीचे निवडणूक झाले, सर्वत्र ग्रामपंचायतच्या अध्यक्ष उपाध्यक्षांची निवडही झाली। अवघे तीन महिने लोटले न लोटले तेवढ्यात 4 फेब्रुवारी रोजी चिखलवाड ग्रामपंचायतच्या अध्यक्षपदी भाजपच्या राणी शंकर गडकरी यांनी विराजमान झाले। पण आपल्या पक्षातील सहकाऱ्यांच्यातील हेवेदावेमुळे अवघ्या तीनच महिन्यात मंगळवार तारीख 13 एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर काँग्रेसमध्ये प्रवेश केले। यामुळे चिखलवाड ग्रामपंचायतीवर काँग्रेसची सत्ता आली असून भाजपच्या सत्तेला मात्र गुढीपाडव्याच्या मुहूर्तानेच सुरुंग लागला आहे। यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांच्यात आनंदोत्सव पसरला असून भाजप कार्यकर्त्यांमधून मात्र हिरमोड झाला आहे। डिसेंबर 2020 झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत 17 सदस्य संख्या असलेल्या चिखलवाड ग्रामपंचायतीवर भाजपचे 9 तर काँग्रेसचे 8 असे सदस्य निवडून आले। त्यामुळे 4 फेब्रुवारी 2021 रोजी झालेल्या निवडणुकीत भाजपने एकमताने विजय मिळवून सत्ता स्थापन केले। पण आपल्या पक्षातील सदस्यांचा असहकार आणि हेवेदावेना कंटाळून फक्त 3 महिन्यात अध्यक्षा राणी शंकर गडकरी यांनी आमदार गणेश हुक्केरे यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केले। त्यामुळे चिखलवाड ग्रामपंचायतीवर काँग्रेसची सत्ता स्थापन झाली आहे। चिकोडी तालुका पंचायत अध्यक्षा उर्मिला पाटील यांनी राणी गडकरी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले व काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला। यावेळी आमदार गणेश हुक्केरे म्हणाले, माजी खासदार प्रकाश हुक्केरी आणि आपण या भागात मोठ्या प्रमाणात विकास कामे केलेली असून यामुळेच राणी शंकर गडकरी यांनी भाजप पक्षातून काँग्रेस पक्षात प्रवेश केले आहेत। यामुळे चिखलवाड ग्रामपंचायतीवर काँग्रेसची सत्ता आलेली आहे। या पुढील काळात माजी खासदार प्रकाश हुक्केरी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्व ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेऊन उर्वरित विकास कामाला सुरुवात करणार असल्याचे सांगितले। अध्यक्ष राणी गडकरीवर बीजेपीने ऐक्य घेतलो। ಇವತ್ತು ನಮ್ಮೆಲ್ಲ ಹಿರಿಯ ಮುಖಂಡರು ಕೂಡಿ ನಮ್ಮ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಸದಸ್ಯರಿರ್ಬೋದು, ಯುವಕರಿರ್ಬೋದು, ಎಲ್ಲ ಗ್ರಾಮದ ಎಲ್ಲ ಪಾಂಗೇರಿ, ಚಿಕ್ಕಲವಾಡ ಹಾಗೂ ರಾಮ್ಪುರದವರು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಊರು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗಬೇಕಾದ್ರೆ ಇವತ್ತು ಗಡ್ಕರಿಯವರು ಕಾಂಗ್ರೆಸ್ದಾಗಿರಬೇಕು ಮತ್ತು ಕಾಂಗ್ರೆಸ್ದಿಂದ ಇವತ್ತು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗ್ತಿದ್ದಂತ ಅವರು ಇವತ್ತು ಇಚ್ಛೆ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದರು। ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಇವತ್ತಿನ ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರಾಗಲಿ ಮತ್ತು ವಿಶೇಷವಾಗಿ ಗಡ್ಕರಿ ಕುಟುಂಬದವ್ರಿಗೆ ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸ್ತೀನಿ। ಯಾಕಂದ್ರೆ ಇವತ್ತು ಒಂದು ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಇವತ್ತು ಒಂದು ಇಷ್ಟು ಜವಾಬ್ದಾರಿ ಇದ್ದಾಗ ಅವರ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಡೆ ಲಕ್ಷ ಇಟ್ಟ ಊರಿಂದ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗಬೇಕಂತ ವಿಚಾರ ಮಾಡಿ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಹಿರಿಯರಾದ ಸನ್ಮಾನ್ಯ ಪ್ರಕಾಶ್ ಅನ್ನ ಹುಕ್ಕೇರಿ ಆಗ್ಬೋದು, ನಾನಾಗ್ಬೋದು, ನಮ್ಮ ತಾಲೂಕಾ ಪಂಚಾಯತಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗ್ಬೋದು, ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರಿಗೆ ವಿಶ್ವಾಸ ತೊಗೊಂಡು ಇವತ್ತು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪ್ರವೇಶ ಆಗಿದ್ದರು। 100% ನಾನೇನು ಇವತ್ತು ಅನುದಾನ ಬರ್ತಿತ್ತು, ಮೊದಲೇ ಅನುದಾನ ನಾ ಎಲ್ಲಿ ಕೊಡ್ತೀನಿ ಚಿಕ್ಕಲವಾಡ ಗ್ರಾಮದಾಗ ನಾ ಕೊಟ್ಟ ಇನ್ನ ಜಾಸ್ತಿ ಯಾಕಂದ್ರೆ ಈಗಾಗಲೇ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡಿದ್ವು ಇನ್ನೇ ಏನೇನು। ಯಾವಳಿ ಅಧ್ಯಕ್ಷ ರಾಣಿ ಗಡ್ಕರಿ ಯಾನಿಹಿ आपण फक्त 3 महिन्यात का भाजपमधून काँग्रेसमध्ये आलो याबाबत सांगतेवेळी आपल्याला ग्रामपंचायतीत विकास कामे करण्यासाठी स्वातंत्र्य नव्हते व कोणाचेही विकासासाठी सहकार्य मिळाले नसल्याने सांगून भाजपचे सदस्य स्वतःची कामे आपल्याला न सांगताच मनमानी कारभार करून वागत होते। शिवाय अध्यक्ष म्हणून आपल्याला कोणतेच अधिकार दिले नसल्याचे सांगून याला कंटाळून गावातील विकास कामे करण्यासाठीच काँग्रेसमध्ये प्रवेश केले असून यापुढील काळात काँग्रेसमध्ये राहून आमदार गणेश हुक्केरे यांच्या मदतीने तीनही गावांचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे सांगितले। साथ दिले नाही म्हणताना मी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केले असंच मला काँग्रेसच्या सदस्य मला पाठीमागा होऊन मला साथ द्यावं माझं माझं। यावेळी तालुका पंचायत अध्यक्षा उर्मिला पाटील, महादेवी नाईक, अलका पवार, रेखा तांदळे, गिरिजा पाटील, राजेंद्र पाटील, सद्दाम हुसेन शेख, सुजाता माळी, सुरेखा शितोळे, अण्णा तांदळे, सचिन पवार, शशी नेसरे, सुरेश कुंभार, बाबूराव पाटील, विजय पाटील, अण्णा पाटील, दिलीप पाटील, शंकर गडकरी, विश्वजित पाटील, शशिकांत मदने यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते।